नमस्कार, मी डॉक्टर सुषमा देशमुख, सिरोपतज्ज्ञ नागपूर. आज आपण एक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करूयात आणि हा विषय म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे पहिलं वळण, म्हणजेच पौगंडावस्था किंवा किशोरावस्था, वय वर्ष 10 ते 19. आणि हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये मुलगी ही बाळ रूपातून स्त्रीत्वाकडं पहिलं पाऊल टाकते. तिच्या शरीरात वाढणाऱ्या स्त्री हॉर्मोन्समुळं तिच्यामध्ये शारीरिक व मानसिक बदल व्हायला सुरुवात होते. पण या बदलांबरोबरच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी होणं चालू होतं, कारण पौगंडावस्थेतल्या मुली आमच्याकडं खूप वर्षांनेहमीच येतात, पण आताचा काळ इतका बदलता आहे की याबरोबर इतर समस्यांचं प्रमाणही या वयातल्या मुलींमध्ये खूप वाढतं आहे. म्हणून या विषयावर चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं की बाल्यावस्थातून पौगंडावस्थेत पदार्पण, मोठं होत असल्याची थोडीशी खुशी व धास्ती, पण तशीच येणाऱ्या अनामिक त्रासांची पण थोडीशी भीती. तर म्हणूनच याविषयी थोडं विशेष जाणून घेऊयात. तर काय होतं की आपल्याला माहितीत की दोन महत्त्वाचे बदल होतात, एक शारीरिक आणि मानसिक बदल. शारीरिक म्हणजे कोणते, की मुलीची उंची वाढते, शरीराला गोलाई येते, स्तनांचा आकार वाढायला चालू होतो आणि केसांना एक चमकदारपणा येतो, कांती सतेज होते, त्वचा खुलायला लागते. आणि हे सगळं होत असतानाच मासिक पाळी चालू होते. पण याबरोबरच या सगळ्या बदलांमुळं नकळत तिच्यामध्ये मानसिक बदल होतात. मुली ह्या चिडचिड्या होतात, थोड्या आत्मकेंद्रित होतात, पण काही काही बदल पण चांगले होतात. म्हणजे की स्वतःच्या केशभूषेविषयी, वेशभूषेविषयी जास्त सजग होते आणि तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे ती जास्त लक्ष द्यायला लागते. मग समस्या कुठे येतात? पण समस्यांची जर आपण कारणं बघितली तर तुमच्या लक्षात येईल की मेडिकल समस्या, म्हणजे त्याचबरोबर मानसिक समस्या आणि व्यायाम, आहार याविषयक येणाऱ्या समस्या, तसेच व्यसन. आज बऱ्याचशा मुली आम्ही बघितल्या व्यसनांच्या आहारी चाललेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यामुळे होणारे मुलींवरचे अत्याचार. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मुलीच्या आयुष्याशी खूप संबंध आहे. तिचं आयुष्य धोक्यात येते, पुढचं जे आयुष्य आहे त्याच्यावर परिणाम होतोय. त्यामुळंच याविषयी सर्वांनी जाणून घेणं, घरातल्या सगळ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपण सगळ्यात आधी बघू की शारीरिक बदल जेव्हा ज्या मानसिक मेडिकल समस्या ज्या होतात, की त्याविषयी आपण वेगवेगळ्या पाळीविषयक समस्या असतात किंवा दुसऱ्या काही असतील, तर ह्या काही पर्सनल गोष्टी आहेत. तर प्रत्येक आईबाबांनी किंवा मुलींनी सिरोपतज्ज्ञाशी जाऊन याबद्दल चर्चा केली पाहिजे. आजकाल तसे बरेचसे पॅरेंट्स किंवा आईबाबा खूप सजग झाले आहेत आणि घेऊन येतात, सगळ्या समस्यांचं निराकरण करतात. त्यामुळे प्रत्येकाने याविषयी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मानसिक. बऱ्याचसं माझ्याकडं आई लोक मुलींना घेऊन येतात, पण तर डॉक्टर हिला आमचं काही पटतच नाही आहे आणि खूप वादावादी करते किंवा बोलतच नाही आमच्याशी, अशा वेगवेगळी कारणं घेऊन येतात. तेव्हा हे समुपदेशन करणं दोघांचं खूप गरजेचं असतं. मुलीला बोलतं करणं गरजेचं असतं, तिला एक विश्वास देणं खूप गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. त्यानंतर येतो आहार. पहा, आजकाल हे जग हे फास्ट फूड आहे, सगळं काही एका क्लिकवर तुम्हाला मिळतं. ऑनलाईन फूड हे खूप सगळ्या यंग जनरेशनमध्ये खूप कॉमन झालेलं आहे, बाहेरची खाणी. तर यामध्ये आईबाबांना आपल्या मुलामुलींना पौष्टिक आहाराची, घरच्या जेवणाची सवय लावायचं काम करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं काम आहे. घरातलं पौष्टिक अन्न मिळालं पाहिजे, कारण हे वय वाढीचं आहे. यामध्ये शरीराला लोह, कॅल्शियम, प्रथिनं
ज्याची नितांत आवश्यकता असते. आणि पहा, आम्ही आमच्या मेडिकलच्या मध्ये पण बघतो की अॅनिमिया म्हणजे शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होणं किंवा आयर्न डेफिशियन्सी, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमियाचं प्रमाण खूप वाढतंय. आजही हे 50-60% आहे. आणि यासाठी डाएट, तुमचा आहार खूप चांगला असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याविषयी माहिती करून घेणं गरजेचं आहे. नंबर 2, व्यायाम. आज किती मुलींना वेळ मिळतो व्यायामासाठी किंवा मुला मुलींना, की आपला ट्युशन, अभ्यास, करिअर यामध्ये सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांनी झोकून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की आमच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही मुलींच्या व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच आईवडिलांचं म्हणणं असं, मॅडम तुला वेळच नाही आहे, सकाळी 7 पासून ते रात्री 7-8 पर्यंत ट्युशन शाळांमध्येच व्यस्त आहे किंवा कॉलेजमध्ये. पण हे चुकीचं आहे. मुलींना, प्रत्येक मुलींनी एका खेळाची आवड जोपासली पाहिजे. आणि हा व्यायाम किंवा खेळ म्हणजे पूर्ण शरीराची हालचाल होणारा असावा. किंवा सिम्पल वॉकिंग, कमीत कमी 45-60 मिनिट्स फास्ट वॉकिंग करायला शिकलं पाहिजे. आणि हे रेग्युलर म्हणजे अगदी नियमित रूपात केलं पाहिजे. कारण आज लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय, परत ह्या चुकीच्या आहारामुळं पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम, ज्याच्याबद्दल आपण बोललो आहे, त्याला नकळत आमंत्रण मिळतंय आणि पुढच्या आयुष्यावर त्याचे परिणाम होत आहेत. त्यामुळं वेळीच या गोष्टींकडं अगदी लहान वयापासूनच मुलींना व्यायामाची सवय लावली पाहिजे. योगासन आहे, आपल्याला पूर्वापार मिळालेली देणगी आहे. नंतर सगळ्या आईबाबांचं एक महत्त्वाचं लक्ष की व्यसन. आजकाल अगदी लहान कॉलेज किंवा मुली किंवा शाळा कॉलेजला मुली व्यसनांच्या सर्रास आहारी जात आहेत. एक अट्रॅक्शन किंवा सगळे घेतात म्हणून आम्ही घेतलं. मध्ये माझ्याकडे एक हुक्का पिणारी मुलगी आली होती आणि आईला माहीतच नव्हतं की ही मुलगी हुक्का आवडते. किती त्रासदायक म्हणजे सिच्युएशन आहे आई वडिलांसाठी. तर वेळीच सगळ्यांनी, पालकांनी जागं झालं पाहिजे आणि मुलींनी पण लक्ष ठेवलं पाहिजे की अशा ॲडिक्शनच्या किंवा सिगारेट ओढणं किंवा एक सहज म्हणून ड्रिंक्स घेणं हे चुकीचं आहे. याच्या आहारी पडून आपलं अभ्यास, करिअर किंवा ज्या काही आपल्या ज्या छंद आहे ते जोपासले पाहिजे. किंवा मोबाईल किंवा टी व्ही याच्या आहारी नाही गेलं पाहिजे, त्यांचा गुलाम नाही बनायला पाहिजे. हे मी नेहमी सगळ्या मुलींना सांगते की मोबाईलला तुमचा गुलाम बनवा, तुम्ही नका मोबाईलचे गुलाम बनवा. सारखं तुम्ही त्याच्यामध्ये डोकं खुपसून बसता, वेगवेगळ्या वाटा किंवा वेगळ्या साईट्सवर जाता आणि हे चुकीचं आहे. नंतर म्हणजे अत्याचार. आणि यामुळंच मुलींवरचे अत्याचाराचं प्रमाण हे वाढतंय. म्हणून मला सगळ्यांना सांग असं वाटतं की मुलींना आणि पालकांना की हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि भोगंड अवस्था हे आजकालही त्याच्यावर हे सोपं नाही राहिलेलं आहे. या मुलींना मॅनेज करणं किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं हा आईबाबांबरोबरच आम्हा गायनेकोलॉजिस्ट किंवा बालरोग तज्ज्ञांचा पण एक मोठा विषय झालेला आहे. आज याच्यावर मोठ्या कॉन्फरन्सेस होत आहेत, चर्चा होत आहेत. त्यामुळं मला वाटतं की या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या मुला मुलींकडं लक्ष ठेवा. आणि मुला मुलींनी पण आपला भवितव्याचा विचार करावा, चांगल्या सवयी लावून घ्यावा. हीच आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे.